असं झालं तर आई सगळ्यांसारखंच आईने संप पुकारला तर, आई संपावर गेली तर काय होईल आपण कल्पनाही करू शकत नाही. म्हणजे तुमच्या आमच्या आयुष्यात प्रत्येक क्षणाला काम करणारी आई आम्ही तिला आमच्यापासून दूर गेलेलं नाही पाहू शकत. ज्याला जिवंतभर आई पुरली, ज्यांच्याकडे आई आहे त्यांना किंमत नाही राजा हो. पण खरं सांगू आई काय असते याच्याही पलीकडे जाऊन सांगेल, काही रिअल घटना सांगेल तुम्हाला, काही काल्पनिक घटना सांगेल याच्यासाठी, फक्त आई समजून घेण्यासाठी. एक वेळा मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगत असतो, याच्या अगोदरही सांगितलं, श्याम नावाचा एक मुलगा, नवीन लग्न झालेलं, श्याम नावाचा एक नवीन लग्न झालेलं, आणि आपली पत्नी त्याच्याकडे आली आणि बोलायला लागली, मला माहेराला जायचंय. 5 वाजता बोलली, मला माहेराला जायचंय, मला माझी आईची आठवण आली आहे. पतीनं सांगितलं, अरे 5 वाजले, रात्र होणार आहे, दूर जायचंय, तुझं माहेर म्हणजे माझी सासरवाडी इथून लांब आहे, अंधार पडेल. तिनं सांगितलं, नाही हो, रात्री सपनात आई आली, चला ना माझ्यासाठी. शेवटी आईला भेटायला जायचं म्हटल्यानंतर यालाही वाटलं जाऊ द्या. आणि मग श्यामनं स्वतःची छोटी अल्टो नावाची गाडी काढली. गाडीमध्ये ती पत्नी समोरच्या सीटवर बसली, हा ड्रायव्हिंग करत होता, बायको बाजूला बसली होती. शेवटी निघायला पुन्हा अंधार पडला, 5-7 वाजले, अंधार पडला, अंधार पडला, गाडी आता घाटातून जाणार होती. संध्याकाळी 8-9 ची वेळ झाली, गाडी घाटात गेली, 9-9:30 ची वेळ, गाडी विजा चमकत होत्या, पाऊस पडत होता, पाणी रस्त्यावर पडलेलं होतं, जिथं तिथं खड्ड्यामध्ये खड्ड्यानं पूर्ण पाण्यानं खड्डे भरलेले होते. याच्यामध्ये गाडी हळूहळू हळूहळू अंतर कापत 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 अर्ध्या घाटात गेली. घाटात अर्ध्या जाईपर्यंत काळोख पसरलेला, संपूर्ण अंधार पसरलेला, काळकुण विजाचा आवाज आला, अचानक गाडी बंद पडली. गाडी बंद, काय झालंय कुणास ठाऊक, काहीच माहित नाही, काही कल्पनाच करता येईना, काही विचारच करता येईना, काहीच कळना काय झालंय, गाडी अचानक बंद कस काय. गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करतोय श्याम, गाडी बंदच सुरूच होईना. नीट लक्षपूर्वक ऐकायचं मुलांनी, गोष्ट छोटी आहे आणि तिचं नाव आहे, गोष्टीचं नाव आहे ती एक आई होती. गोष्टीचं नाव काय आहे? ती एक आई होती. परत एकदा, गोष्टीचं नाव काय आहे? ती एक आई होती. गाडी अचानक बंद पडलेली आहे, काही करतोय, हेडलाईट लावण्याचा प्रयत्न करतो, हेडलाईट लागत नाही, सेल्फ करण्याचा प्रयत्न करतो, गाडी सेल्फ होत नाही, गिअर टाकतो, गिअर बी पडत नाही, काहीच होईना. शेवटी वीज चमकली, आणि वीज चमकल्याच्या एवढ्या वेळामध्ये गाडीच्या समोर 10-12 फूट अंतरावरती कोणीतरी एक बाई, केस विस्कटलेली, डोळे लालबुंद झालेले, अंगावरची साडी जागोजाग फाटलेली, अंगावर जागोजाग रक्त ओघळतंय, साडी जागोजाग फाटलेली, केस विस्कटलेले, डोळ्यातूनही रक्त निघतंय, हात पूर्ण रक्तानं वाकलेले, शरीरही रक्तानं तसंच समाकलेलं. दिसली ती बाई आणि श्यामची पत्नी जोरात ओरडली, श्याम कोण आहे ती बाई, गाडी सुरू कर. गाडी सुरूच होत नव्हती, पुन्हा प्रयत्न केले, गाडी काही केल्या सुरू होत नव्हती. एवढ्यात ती बाई 2 पावलं पुढं आली आणि बोलायला लागली, बाहेर या, बाहेर या, गाडीच्या बाहेर या. श्यामची पत्नी श्यामला सांगत होती, नाही नाही, गाडीच्या बाहेर जायचं नाही, गाडीच्या बाहेर जायचं नाही, दरवाजा उघडायचा नाही. ती बाई पुन्हा 2 हात वर करायची आणि मटकन जाग्यावर गुडघ्यावर बसायची आणि बोलायची, बाहेर या ओ, गाडीच्या बाहेर या. जोरात आरोही ठोकली, येताय ना बाहेर. खाली जायला कोणीच तयार नाही, कारण गाडी दोघच पती पत्नी, या घाटातून गाडी कुठली खाली येत नव्हती का वर जात नव्हती, कुठलंच वाहन येत नव्हतं, दोघच घाटामध्ये अडकलेले, आणि दोघं घाटामध्ये अडकलेले, आणि ती बाई पुन्हा 2 पावलं पुढे आली आणि जोरात गाडीच्या बोनट वरती थाप मारली आणि बोलली, बाहेर या, वाचवा माझ्या लेकराला, वाचवा माझ्या लेकराला. हे शब्द श्यामच्या कानावर पडले, आणि जसे शब्द श्यामच्या कानावर पडले, श्याम बोलला आपल्या पत्नीला, थांब, ती काय म्हणते बघ, बघ काय म्हणते बघ. पुन्हा ती बाई ओरडली, वाचवा ओ, वाचवा माझ्या लेकराला.
पुरुषा म्हणला बघ 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 ती काय म्हणते. लेकराला वाचवा म्हणते बघ काहीतरी अपघात झालाय अपघात लेकरू खाली अपघातात पडलेला असावं बघ मी येतो त्या लेकराला काढू सरक जाऊ दे मला. श्यामची पत्नी बोलत होती नका जाऊ हो काहीतरी विचित्र प्रकार दिसतोय जाऊ नका तुम्ही भीती वाटतंय मला मी कशी थांबणार एकटी गाडीमध्ये काळं पडलेलाय अंधार पडलेलाय पाऊस येतोय विजांचा कडकडाटय सोसाट्याचा वारा सुटलेलाय मला एकटीला सोडताय गाडीच्या बाहेर जाताय नका जाऊ म्हटलं ना नका जाऊ पाया पडते तुमच्या. पुन्हा ती गाडीच्या समोर उभा असलेली बाई दोन पायावरती बसली आणि हात जोडून बोलायला लागली धस 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 रडायला लागली आणि बोलली अपघात झालाय ओ माझ्या गाडीचा अपघात झाला चला ना खाली माझा मुलगा गाडीत वाचवा वाचवा म्हणून रडतोय चला ना खाली. श्याम गेला नाही राहून त्याला पत्नीला म्हणा बघ बघ अपघात झालाय मी जातो त्या लेकराला वाचवायला तू थांब गाडीमध्ये आत्ताच आलो बघ आत्ताच आलो बघ. आणि शेवटी त्या बाईकडे गेला बाईला बोला कुठं झालाय अपघात त्या बाईने सांगितलं की ते दरीमध्ये माझी गाडी गेली आहे ड्रायव्हर ड्रायव्हरच्या सीटवर मरून पडलाय आणि माझा मुलगा गाडीमध्ये अडकलाय हो काही केल्या मुलाला बाहेर येता येत नाही नुसता म्हणतोय हो आई वाचव आई उठ आई बाहेर काढ मला एवढंच बोलतोय हो कुणीच गाड्या थांबवत नाही या घाटामध्ये अर्धा एक तासापासून विनंती करते मी वाचवा हो लय उपकार होतील तुमचे अहो मी एक आई हो वाचवा हो मी एक आई आहे आई खोटं बोलणार नाही हो. शेवटी त्यानं ठरवलं चला चला मी वाचवतो पोराला. शेवटी ती दरड उतरत 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 त्या बाईच्या माग 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 तो गेला बघतो तर काय गाडी चेंदा मेंदा झालेली आणि ड्रायव्हर ड्रायव्हरच्या सीटवर मरून पडलेला आणि पोरग पाठीमागून बोलत होत याय आहे वाचव ना याय बघ ना ड्रायव्हर आणला बघ ना हे आहे वाचव ना याय उठ ना. त्यात आई जवळ गेली आणि तो युवक श्याम पुढे गेला गाडीचा दरवाजा त्यानं आपली ताकदीनं वाकवला पोराला अलगत बाहेर काढलं जागोजाग रक्त पडलेलं पाय दोन्हीही निकामी झालेली कडेला घेतलं मुलाला आईला म्हणला त्या चला चला आपण आपल्या गाडीत जाऊ तुमचा ड्रायव्हर तर मरून पडलाय मला इथे काही करता येणार नाही चला आपण तुमच्या पोराला हॉस्पिटलमध्ये नेऊ चला चला. शेवटी ती बाई आणि तो श्याम गाडीची त्या दरी चढत 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 वर आले गाडीकडे गेले आणि गाडीमध्ये आपल्या मुलाला आपल्या पत्नीकडे ठेवलं बघ ना ही मुलगा बघ ना ह्याची आई आपल्याला किती ओरडत होती बघ ना आपण किती पुण्याचं काम केलंय ठेवला तो मुलगा गाडीमध्ये आणि तेवढ्यात ती बाई बोलली थांबा. तो म्हणला बसा ना गाडीमध्ये चला याला दवाखान्यात नेऊ आपण. ती म्हणली नाही पोराला गाडी ठेवा आणि तुम्ही माझ्यासोबत परत गाडीकडे चला काम आहे तुमच्याकडे. आता मात्र घाबरले श्यामही घाबरला आणि त्याची पत्नीही घाबरली काय काय आहे बोला ना काय आहे चला माझ्या सोबत चला कळल खाली गेल्यावर तुम्हाला चला तयार झाला हा मुलगा गाडी ठेवला आपल्या पत्नीच्या जवळ गाडी घाटात तशीच उभा आणि चला चला मी तुमच्या सोबत येतो. पुन्हा दरड उतरत 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 गाडीच्या जवळ आणि गाडीच्या जवळ गेल्यावर बघतो तर काय ड्रायव्हर ड्रायव्हरच्या सीटवर मरून पडलाय आणि मागच्या सीटवर ती बाई मरून पडली आहे. माग म्हणून बघतोय तर ती बाई नाहीये. बोलतोय कसा कुठं आहे कुठं आहे कुठं आहे ती बाई कुठं आहे ती बाई घाबरला लक्षात आलं हीच ती बाई मरून पडलेली लेकराला वाचवण्यासाठी आलती एकटाच पळत वर आला एकटाच पळत वर आला घामाघूम झालेला भयभीत झालेला तुफान वेगाने दरड चढत 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 वर आला. वर आल्याच्या नंतर बघतो तर काय गाडी आपोआप शेल्फ झाली हेडलाईट लागल्या गाडीचा गेअरही पडला याचा दरवाजा पण उघडला हा मधी बसला गाडी पार घाटाच्या वर गेली आणि पत्नी विचारते ओ ती बाई कुठे आहे हो ती बाई कोण होती ती बाई कोण होती याच्यावर उत्तर होत ती एक हेच आपल्या गोष्टीचं नाव आहे ती एक आई होती भले काल्पनिक आहे आपल्या विज्ञान युगामध्ये पटणार नाही आहे पण किती गोष्टी ऐकल्या आम्ही काळीज काढून नेणाऱ्या बाळाला सुद्धा आई म्हणते लागलं कर. अरे आपल्या मुलासाठी मेलेले जिवंत होईल ही माझी माय आहे भले काल्पनिक प्रसंगातून सांगितलं असेल तुम्हाला पण एक विनंती करू